शहर की ताजा खबरें देखने के लिए इन बीसी न्यूज को यूट्यूब पर लाइक करें सब्सक्राइब करें साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। वाड़ी के सराफा दुकान खोलने की मांग दत्तवाड़ी सराफा एसोसिएशन ने सोपा नगर परिषद को ज्ञापन कोरोना संक्रमण के चलते पैंसठ दिनों से वाड़ी के सराफा ज्वेलर्स की दुकानें बंद है जिसके कारण सराफा बाजार को करोड़ों रुपयों का नुकसान होने की जानकारी दत्तवाड़ी सराफा एसोसिएशन के अध्यक्ष सुरेश गुरो ने दी है सोमवार को सराफा व्यापारी दुकानें शुरू करने की मांग को लेकर नगर परिषद पहुंचे पाड़ी शहर की करीब सभी दुकानें शुरू है लेकिन ज्वेलर्स की दुकानें बंद है ज्वेलर्स की दुकानें बंद होने से नागरिकों को भी परेशानी हो रही है चिल्लर सोना बैंक में नहीं लेते इसलिए ज्वेलर्स ही एकमात्र मात्र ठिकान है जो सामान्य लोग अपना सोना गहन रखते हैं लेकिन ज्वेलर्स की दुकानें नहीं खुलने से परेशानियों का सामना सामान्य लोगों को उठाना पड़ रहा है वाड़ी क्षेत्र में पंद्रह ज्वेलर्स की दुकानें हैं जो काफी अंतर पर है शासन के दिए आदेशों के पालन कर ही दुकानें खोलने की अनुमति देने की विनती दतवाड़ी सराफा एसोसिएशन ने मुख्याधिकारी जुमा प्यारे वाले से की है आज से वाड़ी के सराफा एसोसिएशन ने अपने ज्वेलर्स की दुकानें सुबह नौ से पाँच तक खोलने का निर्णय लिया है दत्तवाडी सराफा असोसिएशन अध्यक्ष सुरेश गुरव उपाध्यक्ष विकास सावरकर सचिव प्रशांत कावळे दीपक खडेकर सुहास सावरकर केशव उजनकर नितीन वड्डीचार समीर बैतुले प्रकाश मंथापूरकर उपस्थित थे सराफा बाजार हा सरासरी पंधरा ते वीस दुकानाचा सराफा वाढीचा बाजार असल्यामुळे ह्या अशा लॉकडाऊनमध्ये क काहीतरी दुकाने उघडायला पाहिजे होती परंतु एकही एक दुकान उघडण्यात आलेलं नाही कारण की अशा प्र पद्धतीची पर परवानगी आम्ही शिवसाहेबांना मागितलेली होती फोनद्वारे त्यांना कळवलं होतं तर त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की आम्ही दोन दिवसानंतर तुम्हाला फोन करून सांगतो परंतु आज त्यांना फोन करूनसुद्धा पाऊन महिना होऊन गेला परंतु त्यांनी फोन काही केला नाही आणि आम्हाला सांगितलं नाही आम्ही बावीस तारखेच्या लॉकडाऊनपर्यंत वाट पाहिली त्यानंतरही आम्हाला काही कळ कळलं नाही नंतर आता एकतीसपर्यंतचा जो लॉकडाऊन होता तोपर्यंत वाट पाहिली आणि आज आम्ही येथे डेप्युटेशन दिलेलं आहे सर्व सराफ हा असोसिएशन तर आता येथे आल्यानंतर आम्हाला अधिकारी लोक या ठिकाणी हजर मिळाले नाही काही बाबू लोक आहेत आणि त्यांनी जिथले इथले जे सिनियर बाबू आहे जे खरोखर म्हणजे पाहतात बरोबर त्यांनी सांगितलं की तुम्ही परमिशनची वाट न बघता आपले प्रतिष्ठान खोला आणि सुरू करा त्यानंतर आप आपल्याला बघता येईल काय करायचं असते तर आम्ही उद्यापासून सराफाचे जेवढी दुकानं आहे ते आम्ही उद्यापासून उघडणार मोदी सरकारने मोदी साहेबांनी जे लॉकडाऊन चालू ठेवले आहे त्यांचं आम्ही कौतुक करतो त्यांना धन्यवाद देतो कारण की त्यांच्यामुळेच एवढं हे कंट्रोलमध्ये आलेलं आहे आणि त्यांच्या नियम त्यांचे जे नियम आहे त्या नियमाचं आम्ही पालन करतो परंतु त्यांनी एक सांगितलं आहे की लॉकडाऊन असताना व्यापार करून किंवा आपला कामधंदा करून नियमाचं पालन करून जर तुम्ही करत असाल तर करू शकता त्याबद्दल आम्ही त्यांचेसुद्धा आभारी आहो आम्ही सरकारचे आभारी आहो आणि नगर आता आल्यानंतर ह्या ठिकाणी थोडा आमचा अधिकारी नसल्यामुळे एका बाबूसोबत चर्चा झाली त्याने आम्हाला गाईडलाईनबरोबर न दिल्यामुळे थोडंसं आम्हाला त्याला दाटावं लागलं आपण सर्वांना वाडी शहरातील नागरिकांना व व्यापाऱ्यांना माहीतच आहे की आपलं लॉकडाऊनचा जो पिरियड आहे तो तीस जूनपर्यंत वाढलेला आहे आणि ज्या ॲक्टिव्हिटी त्या लॉकडाऊनमध्ये अलाऊड आहे व्यापारी प्रतिष्ठाने असेल दुकानं असेल जे सुरू करायचे अलाउड आहेत ते सुरू केल्यास नगरपालिकेतर्फे कोणत्याही स्वरूपाची आपल्यावर कारवाई केल्या जाणार नाही किंवा कोणत्याही दुकान सुरू करण्यासाठी कोणतीही परवानगी दिली जाणार नाही परंतु नगरपालिकेतर्फे ज्या अलाउड ॲक्टिव्हिटी कायद्या आपल्या शासनाच्या नोटिफिकेशनमध्ये आहेत ते करताना आपल्याला अतिशय गंभीरपणे सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणे आवश्यक आहे त्यासाठी आपल्या दुकानांसमोर आपण राऊंड मारून घ्यावे जे राऊंड जे आहे एक मीटरच्या अंतरावर राऊंड मारून घ्यावे आणि असं करत असताना आपले दुकान सुरू असताना आपल्या दुकानामध्ये पाचपेक्षा जास्त ग्राहक येणार नाही आतमध्ये याची काळजीसुद्धा दुकानदारांना घ्यायची आहे आणि त्या व्यापार आपल्या जे असणारे ग्राहक आहेत त्यांनी मास्क लावावं आणि मास्क न लावता दुकानात आढळून आल्यास किंवा सोशल डिस्टन्सिंग फॉलो करता न करताना त्या दुकानात आढळून आल्यास त्या दुकानदारांवर आम्ही दोन हजार रुपयाचा फाईन नगरपालिकेतर्फे आकारण्यात येणार आहे आणि पहिल्यांदा दोन हजार रुपयाचा दंड आकारण्यात येईल आणि अशाच पद्धतीने पुन्हा अशी कोणती चूक आढळून आल्यास किंवा अशी कारवाई करण्यात आल्यास त्यावर फौजदारीसुद्धा आम्ही करणार करणार आहोत फौजदारी गुन्हासुद्धा त्यांच्यावर दाखल करणार आहोत त्यामुळे वाडी शहरातील सगळ्या व्यापाऱ्यांनी या सोशल डिस्टन्सिंगचा असेल मास्क लावणे असेल किंवा ग दुकानात गर्दी होणार नाही याची काळजी घेण्याची जबाबदारी पूर्णतः दुकानदारांवर राहणार आहे इन बी न्यूज़ के लिए केले से सुनील शेट्टी के साथ अभिषेक पांसी की रिपोर्ट